नाहीत का? आणि स्वतंत्र बुद्धीचं यामध्ये काही स्थान आहे का हे बरोबर करण्यामाग? माताजी, याचं उत्तर तुम्ही छान पद्धतीने देऊ शकाल, पण तुम्ही प्रश्न विचारला तर मारण्याच्या सेवा म्हणून एक प्रयत्न करते. प्लीज प्लीज. तर भगवंत हे प्रेमळ नियंत्रक आहेत असं आपण म्हणू शकतो की आपण म्हणजे जरी नियंत्रक असं असा शब्द मी वारंवार आता वापरला असला तरी सुद्धा नियंत्रण हे भगवंतांना कशा पद्धतीने आपल्याकडून किंवा भगवंतांचं सुद्धा कशा पद्धतीचं नियंत्रण अपेक्षित आहे तर प्रेमपूर्वक नियंत्रण अशा पद्धतीचं अपेक्षित आहे. म्हणजे दोन भूमिका असू शकतात, एक तर मालक आणि नोकर. हां, तर त्या नोकराला काय वाटेल की नाही मालक माझं हे काम नाही केलं तर मला रागवेल किंवा शिक्षा देईल, अशा पद्धतीचं एक दास्यत्व किंवा तसं एक दडपण एक असू शकतं. मग त्याच्यामध्ये काय आहे तर भीती आहे की नाही भीती आहे तर मी हे नाही अशा पद्धतीने करायला पाहिजे, म्हणजे एक गुलामगिरी म्हणू शकतो आपण. तर नियंत्रण हे त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की ती भूमिका ही नियंत्रकाची राहते. परंतु इथे भगवंत काय करतायत की प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे आणि त्या स्वतंत्र इच्छेचा वापर करून भगवंत प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतायत. आणि नियंत्रण कशा पद्धतीने त्यांना अपेक्षित आहे किंवा ते कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण करतायत तर ते प्रेमाचं नियंत्रण आहे. म्हणजे जसं यशोदामाईंनी काय केलं की भगवंतांना त्या बांधलं दामोदर लीलेमध्ये, परंतु त्यांनी कसला अधिकार वापरला तर वात्सल्यपूर्ण भावाने की माझा मुलगा हा असा असा खोड्या करतोय आणि त्याला सुधारण्यासाठी ही शिक्षा म्हणून त्यांनी ते नियंत्रण एक प्रकारे आपण बांधून ठेवलं म्हणजे नियंत्रण केलं. तर अशा पद्धतीचं हे वात्सल्यपूर्ण किंवा प्रेमपूर्वक नियंत्रण भगवंत आपल्यावरती करत असतात आणि तिथे स्वतंत्र इच्छेचा भाग खूप महत्वाचा आहे की जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत भगवंत आपल्यामध्ये त्या परिस्थिती म्हणजे आपले आपली इच्छा आहे की नाही मला भगवंतांचं अस्तित्व मान्यच नाहीये ही जर आपली इच्छा असेल तर भगवंत काय करतात की एका कडक परंतु तितक्याच प्रेमळ अशा मायादेवीच्या भूमिकेतनं खरं तर आपल्यावरती नियंत्रण करतात. जिथे रज तम सत्व या गुणांच्या अधीन आपल्याला करतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक एक परिस्थिती आपल्यावरती ओढवून ठेवतात किंवा अशा प्रकारच्या शिक्षा असतात की ज्याच्या मध्ये आपण सुधारावं हीच एकमेव अपेक्षा. तर इथं मी ऐकलेलं की एखादा खूप छान ड्रेस असेल आपला तर आपण किती छान पद्धतीने तो सांभाळून ठेवतो, परंतु जेव्हा तो जुना होतो तेव्हा मग आपण काय करतो की त्याचं फाडून काहीतरी एखादं त्याचा दुसरा वापर करू शकतो की छानस असं कट करून त्याचं पायपुसणी किंवा भांडी स्वच्छ करायला असं किंवा ओटा स्वच्छ करायला अशा पद्धतीचं कापड या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. आणि ते अजून अजून जेव्हा साफ करताना मळतं तेव्हा ते काय काय केलं जातं तर त्या फडक्याला एका गरम पाण्यामध्ये साबण पावडर टाकून असं उकळलं जातं आणि मग ते स्वच्छ केलं जातं ते कापड. मग याच्यामध्ये आपल्यावरती येणाऱ्या परिस्थिती सुद्धा अशाच असतात. जेव्हा आपण भगवंतांच्या संबंधामध्ये किंवा सेवेमध्ये स्थित असतो तेव्हा भगवंत आपली खूप छान पद्धतीने काळजी घेतात. जसं आपण नवीन ड्रेसची काळजी घेतो आणि जेव्हा आपण थोडस मलिन होतो आपलं हृदय हे मलिन होतं आणि जितकं मलिन होत जातं तर पद्धतीच्या त्या कापडावरती सुद्धा तशा पद्धती
त्याशिवाय ती शुद्धी आपण आपण काही केल्या आपण टाकून देत नाही, काही ना काहीतरी त्याचा वापर करत राहतो. तसंच भगवंत सुद्धा आपल्याला खूप साऱ्या अशा परिस्थिती आपल्याला ओढवतात आपल्या आयुष्यामध्ये, की जेणेकरून आपण भगवंत परत आपल्या मूळ स्थितीमध्ये येण्यासाठी किंवा भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी खरं तर त्या संधी प्रदान करतात. आणि परंतु भगवंत आपल्याला कधीच दूर सारत नाही, आपण कितीही वाईट असलो तरी सुद्धा ते परमात्मा रूपानं आपल्याला सतत मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेमध्ये असतात. परंतु जेव्हा आपण बऱ्याचदा असं होतं ना की आता शहरामध्ये किंवा जसा दिवस सुरू होईल तसा वाहनांचा जेव्हा हॉर्न किंवा ह्या सगळ्या गदार ह्याच्यामध्ये आवाज जेव्हा वाढेल तेव्हा आपल्याला एखादा पक्षी जरी छान गात असेल तरी पण आपल्याला त्याचे स्वर कानावर पडत नाही. जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा मग बाकीचे जेव्हा आवाज बंद असतात तेव्हा आपल्याला त्या पक्षाचा आवाज खूप छान पद्धतीने समजतो. तसंच भगवंत परमात्मा रूपानं, म्हणून तर परमात्मा रूपाने आपल्यामध्ये स्थित आहेत, की सतत ते आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेमध्येच असतात आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ते मार्गदर्शन करतात. परंतु आपल्याच इंद्रिय विषय किंवा आपल्याच शरीराचा इतका मोठा आवाज आहे की आपल्याला त्या पक्षाचा जो छोटासा आवाज आहे तो आपल्याला लक्षातच येत नाही. जोपर्यंत आपण आपले बाकीचे जे बाह्य विषयांचे द्वार, म्हणून इंद्रिय नियम म्हणून तर सांगितलं ना, की ते आपण जोपर्यंत थांबवत नाही, त्यांचा जोपर्यंत आपण आवाज कमी करत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या परमात्म्याचा आवाज हा आपल्याला लक्षात येणं शक्य नाही. त्यामुळे भगवंत हे प्रत्येक भूमिकेमध्ये खर तर आपल्याला मार्गदर्शनाचीच भूमिका असते, कारण भगवंतांना नियंत्रण जे करायचे हे प्रेमपूर्वक नियंत्रण करायचे. आणि म्हणून म्हणजे असं आहे की भगवत धाम किंवा हे भगवत धाम कसं आहे की जास्त महत्व आपल्याला कॉम्पिटिशन लागतं ना, कि मी कसा पुढे जाईन किंवा मी कसा जिंकेन अशी थोडीशी वृत्ती असते. तसं भगवत धामामध्ये उलट आहे की भगवत धामामध्ये समोरचा म्हणजे भक्तांच्या प्रेमामध्ये मी कसं काय बर हरेन, किंवा भगवंतांशी जेव्हा आपण हे करतो संबंध प्रस्थापित करतो तेव्हा भगवंतांकडून माझी कशी हार होईल अशा पद्धतीची भूमिका खरं तर तिथे असते. आणि त्याच्यामध्ये भगवंत खरं तर आनंद घेत असतात. त्यामुळे भगवंत हे प्रेमाने नियंत्रण करतात आणि प्रेमामध्ये स्वतः देखील नियंत्रित होतात. तर अशा दोन्ही भूमिका भगवंत स्वतः घेत असतात. म्हणून तर आपण पाहतो ना की गौरांग महाप्रभू किंवा चैतन्य महाप्रभूंच्या भूमिकेमध्ये जेव्हा भगवंत येतात, म्हणजे मी इनफॅक्ट हा श्लोक वाचताना मला हे पण लक्षात आलं की जेव्हा भगवंत म्हणतात की मी सगळ्याचा ज्ञाता आहे किंवा मी सगळ्याचा नियंत्रक आहे, खरं तर एक गोष्ट आहे की भगवंत हे स्वतःला खरं तर पूर्णपणे ते जाणू नाहीत शकत कशा पद्धतीने, कारण त्यांना एक एका क्षणी हा प्रश्न पडला की राधाराणींना किंवा माझ्याबद्दल असं काय आहे त्यांच्या मनामध्ये की ते माझ्यावर एवढं प्रेम करतात. आणि मी या गोपिकांना राधाराणींना जेव्हा अशा पद्धतीने आनंद देतो तर किंवा त्यांच्याकडून सेवा स्वीकारतो तर या सेवा देताना त्यांना काय बरं आनंद होतोय, तर हा आनंद किंवा माझ्यामध्ये असं काय आहे हेच ते त्यांना थोडस ती शंका आली किंवा तो प्रश्न त्यांना उपस्थित झाला तेव्हा स्वतःच स्वरूप जाणण्यासाठी त्या राधाराणींच्या भावामध्ये आल्या श्री चैतन्य महाप्रभू म्हणून. आणि खरं तर राधाराणींच्या भूमिकेतून त्यांनी स्वतःला एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जाणून घेतलं आणि या सेवेमध्ये किंवा भक्त आणि भगवंत यांच्या संबंधाचं जे प्रेममयी सेवेचा जो संबंध आहे तो खरं तर आपल्याला सगळ्यांसाठी त्यांनी खुला केला श्री चैतन्य महाप्रभूंनी. आणि त्याच्यामधली जी सर्वोच्च भाव आहे नियंत्रक आणि नियंत्रणाचा तर तो आपल्याला दाखवून दिलेला आहे.
आणि इथे आपण लक्षात घेऊ शकतो की राधाराणींनी स्वतःच्या प्रेमाने किंवा या गोपिकांनी स्वतःच्या प्रेमाने भगवंतांना सुद्धा नियंत्रित केलेले आहे. त्यामुळं हे जे नियंत्रण किंवा हे जे मार्गदर्शन आहे, तर आपण पाहू शकतो की याच्यामध्ये स्वतंत्र इच्छा असणं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत एखादा जीवात्मा हा स्वतःहून एखादी गोष्ट करत नाही, तोपर्यंत त्या जीवात्म्याला देखील आनंद येत नाही किंवा त्या सेवेचा स्वीकार करणाऱ्याला देखील आनंद येत नाही. म्हणून एखादी छोटीशी जरी गोष्ट, आपण म्हणतो ना की माझ्या वाढदिवसाला खूप मोठ्या गोष्टींची अपेक्षा नाही, परंतु जर आपल्या मुलांनी एक प्रेमानी एक फूल जरी आपल्याला प्रदान केलं, तरी सुद्धा तो भाव आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा आनंद होतो. तर अशा पद्धतीने भगवंताचं आणि भक्ताचं नातं हे अशा पद्धतीचं आहे की ज्याच्यामध्ये भक्त देखील आणि भगवंत देखील एकमेकांना प्रेमाच्या बंधनामध्ये नियंत्रित करतात आणि तिथं ती स्वतंत्र इच्छा नेहमीच कायम ठेवतात आणि त्या सेवेमधला आनंद ते एकमेकांशी म्हणजे तो त्या पद्धतीने आदान प्रदान करतात. तर अशा पद्धतीने हे वेगळ्या प्रकारचं आपण नियंत्रकाची भूमिका आपण लक्षात घेऊ शकतो. आणि दुसरं की भगवंत हे प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला परमात्मा रूपामध्ये मार्गदर्शन करतच असतात, परंतु आपण आपल्या इंद्रिय विषयांचा किंवा आपला आवाज कमी करणं महत्वाचं राहतं. तर अशा पद्धतीने माझ्याकडून हे छोटंसं एक्सप्लेनेशन होतं, तुम्ही देखील स्वतः ऍड करू शकता. नैवताजी खूप छान सांगितलं. एक तर यशोदामाईचं उदाहरण छान सांगितलं, चैतन्य महाप्रभूंचं सांगितलं की प्रेमाचा अधिकार किती मोठा आहे, आणि त्या त्या अधिकाराने एखादा भक्त भगवंतावर देखील नियंत्रण करू शकतं. भगवंत भक्ताधीन आहेत, ते पण छान सांगितलं. आणि हे खूप छान वाटलं की एक प्रेमळ पिता आहेत, आपण नाठाळ मुलं आहोत, आणि मायादेवी शिक्षक नेमलेली आहे आपल्यावरती भगवंतानी, की आपल्याला योग्य वळण लागावं आणि परत आपण योग्य चैतन्यामध्ये परत जावं घराकडे. थँक्यू माताजी, खूप छान समजून सांगितलं. थँक्यू थँक्यू. हरी बोल.